सर्व शेतकरी बंधू व भगिनी यांना नमस्कार आम्ही शेतकरी चॅनलला आपले स्वागत आहे प्रत्येक शेतकरी हा आपले धान्य भाजीपाला यांची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रयत्न करत असतो तर असाच एक स्रोत जो आपल्या भाजीपाला व डाळी व इतर पिकांच्या उत्पादनास चालना देतो पीक निरोगी ठेवणारा एक घटक म्हणजे झिंक सल्फेट तर या व्हिडिओमध्ये आपण झिंक सल्फेटबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आम्ही शेतकरी हे चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करावी झिंक हे आठ सूक्ष्म घटक किंवा मायक्रोन्यूट्रिंट्सपैकी एक घटक आहे हा सूक्ष्म घटक पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे आपल्या जमिनीत पुरेशा प्रमाणात झिंक नसल्यास त्याचा पिकार व उत्पादनावर परिणाम पाहायला मिळतात झिंक किंवा जास्त पिकांमध्ये कश कशाप्रकारे काम करते ते पाहूया झिंक हे बरीच प्रथिने व एन्झाईमचा मुख्य घटक आहे पिकांच्या हार्मोन्सच्या प्रोडक्शनमध्ये वाढ करणे आणि फांद्यांच्या लांबीमध्ये वाट करण्याचे काम झिंक करते झिंक जर पुरेशे प्रमाणात असेल तर जुन्या पानांकडून त्याचे नवीन पानांमध्ये हस्तांतरण होते परंतु झिंकची कमतरता असेल तर त्याचे हस्तांतरण होत नाही आणि त्यामुळेच सुरुवातीला मधल्या पानांवर झिंकची कमतरता दिसू लागते व नंतर वरच्या पानावर सुद्धा त्याची कमतरता आढळते झिंकच्या कमतरतेमुळे खालील परिणाम तुम्हाला पिकांमध्ये पाहायला मिळतील पिकांची वाढ खुंटे झाडाच्या वरच्या पानावरती तपकिरी ठिपके दिसतात पानाचा योग्य आकार येत नाही पाने विकृत होतात आणि त्याचप्रमाणे पानांवरती ठिपके दिसतात हे चारही झिंकची कमतरता दर्शवतात झिंकची कमतरता असण्याचे बरेच कारणे असू शकतात जसे की पहिलं म्हणजे सेंद्रिय खताची कमतरता दुसरं म्हणजे मातीचा पीएच जास्त असल्यामुळे तिसरं म्हणजे मुळाची जर का वाढ व्यवस्थित झालेली नसेल तर तेव्हा झिंकची कमतरता आढळते आणि चौथं म्हणजे अशा जमिनी ज्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे यावरील चार कारणांमुळे झिंकची कमतरता आपल्याला पाहायला मिळते फारच कमी जमिनी अशा असतात की ज्यामुळे झिंक अतिप्रमाणात आहे परंतु साधारणपणे पाहिजे त्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त वेळेस झिंकची कमतरता आढळून येते आपल्याला जरी झिंक सल्फेटची कमतरतेची लक्षणं दिसत नसली तरी त्याचे लक्षणं दिसण्या अगोदरच जर का आपल्या पिकामध्ये झिंक सल्फेटची कमतरता असेल तर आपलं वीस टक्क्यांपर्यंत हे कमी उत्पन्न होऊ शकते आता झिंक सल्फेट खताचे फायदे काय आहेत ते पाहूया झिंक सल्फेट हे आपण एक बुरशीनाशक म्हणूनसुद्धा वापरू शकतो किंवा ते प्रकारे काम करते झिंक सल्फेट हे आपल्याला एकदाच पिकांना द्यायचे तसेच पानांवरील ठिपके वाण खुटणे यापासून पिकाचे ते संरक्षण करते त्याचप्रमाणे पिकांमध्ये फुलांची आणि फळांची सेटिंग से करण्यास से मदत करते आणि शुगर फार्माशींचे नियमन करते परंतु त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर सुद्धा कसा होतो ते बघूया जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात तीस टक्के लोकांमध्ये झिंकची कमतरता आढळते त्यामुळे केस गळणे पिंपल्स येणे मज्जातंतू डॅमेज होणे अशा वाईट परिणाम आपल्याला माणसाच्या शरीरावर पाहायला मिळतात झिंक सल्फेट हे कोणत्या पद्धतीने द्यायचे आणि कोणत्या पद्धतीने दिल्यामुळे जास्त फायदा होतो ते बघूया झिंक सल्फेट हे आपण दोन पद्धतीने देऊ शकतो पहिलं म्हणजे जमिनीतून देणाऱ्या खतामध्ये आपण यात एकरी पाच किलो पीक पेरणीच्या वेळेस किंवा मग पहिलं खत पहिला खताचा डोस असेल त्यावेळेस आपण हे देऊ शकतो दुसरं म्हणजे विद्रावे खत मिळते त्यामध्ये आपण फवारणीद्वारे देऊ शकतो किंवा ड्रीपद्वारे देऊ शकतो परंतु आपण जर जमिनीतून झिंक सल्फेट दिले तर हे त्यापेक्षा चांगलं असते फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे देण्यापेक्षा कारण की जमिनीत दिल्यानंतर पिकाला जेवढी जरूरत आहे तेवढ्याच प्रमाणात ते खत घेत असते जमिनीतून आणि राहिलेलं जे खत आहे ते जमिनीत पडलेलं असते त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा त्याला ज पिकाला जरूरत असेल तेव्हा ते जमिनीतून उचलण्यात येते परंतु फवारी जर दिले तर आपण जेवढ्या प्रमाण आपण त्याला देऊ ते मग ते कमी प्रमाणात असो किंवा जास्त प्रमाणात जाऊ ते पिकाला घ्यावेच लागते तर झिंक सल्फेटमध्ये तेहतीस टक्के झिंक व सल्फर पंधरा टक्के असते हे झिंक सल्फेट आपण सर्व प्रकारच्या भाजीपाला डाळ्या आणि इतर महत्त्वाची पिके जसे की तूर गहू हरभरा कापूस ऊस या सर्वांमध्ये आपण झिंक सल्फेट देऊ शकतो तर अशाच प्रकारे आपण झिंक सल्फेटबद्दल संपूर्ण माहिती पाहिली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद